वाशीतील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज आणि पुणेतील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्या वतीने उद्योजकता जाणीव या 3 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप बुधवारी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रताप ऑर्गॅनिक या इंडस्ट्रीजचे प्रतापसिंह देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उद्योजक जाणीव या विषयावर मार्गदर्शन केले. वाशी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज आणि पुणे येथील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्या वतीने उद्योजकता जाणीव या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना उद्योजक कशा प्रकारे होता येईल याबद्दल मार्गदर्शन देण्यात आले. हे शिबिर 3 दिवस सुरू असून या शिबिराचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या समारोप समारंभावेळी कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉ विठ्ठल चिवणकर, उपप्राचार्य शुभदा नायक, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे डॉक्टर नचिकेत ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. जगाचा एक घटक म्हणून जगाबरोबर आपण चालणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने जगाबरोबर चालायचं असेल तर उद्योगाशिवाय पर्याय नाही आणि स्वतः केल्याशिवाय जमणारही नाही, असे ते उद्योजक जाणीव या शिबिराच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलिंग सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले. या कॉलेजचा कॉलेजची कमिटी आहे, आता डेव्हलपमेंट कमिटी असं नाव त्याला दिलेलं आहे. त्या कमिटीचा मी एक सदस्य आहे. गेली 10-12 वर्ष जवळजवळ मी सदस्य असून इथे नेहमी असतो. ते प्रोग्रेस इथला जो आहे हा हॉल हे सर्व आजूबाजूचं ते उघड्या डोळ्याने मी पाहिलंय. एक गोष्ट अशी आहे की प्रगती हा एक स्थायी भाव झालेला आहे. सतत प्रगती होत राहिली पाहिजे ना. कशा दृष्टीनं आपण माणसाने प्रयत्न करायला पाहिजे तरच प्रगती होणार आहे. आणि ही प्रगती प्रत्येकाच्या आयुष्यातची आहे, आपल्या फॅमिलीची आहे, आपल्या गावाची आहे, आपल्या तालुक्याची आहे, राज्याची आहे, देशाची आहे. आणि जे जग चाललेलं आहे पुढं त्या जगाचा आपण एक घटक म्हणून जगाच्या बरोबर चालणं हे कर्तव्य आहे. मागं पडलं की पडलंच. आणि तशा दृष्टीनं ह्या जगामध्ये जायचं असेल तर उद्योगाशिवाय पर्याय नाही आणि स्वतः केल्याशिवाय जमणार नाही.